सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक रुपयात जेवण ही योजना गेल्या महिनाभरापासून बंद आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं गेल्या तीन वर्षांपूर्वी बाजार समितीत शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपयात जेवण देण्याचा निर्णय घेतला होता समितीच्या जुन्या इमारतीत ही अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली होती त्या अनुषंगानं सोलापुरातील बनशंकरी महिला बचत गटाला याची जबाबदारी देण्यात आली होती परंतु गेल्या एक महिन्यापासून बाजार समितीनं सुरू केलेली ही योजना बंद आहे दरम्यान एकीकडे बनशंकरी महिला बचत गटाला हे दर परवडत नाहीत आणि दुसरीकडे त्या बचत गटाची तीन वर्षाची मुदत संपून गेली आहे यामुळे गेल्या एक महिन्यापासून बाजार समितीत शेतकऱ्यांना एक रुपयातील जेवण मिळेनासं झालं आहे यास या बचत गटानं बाजार समितीला पत्र पाठवून आपण यापुढे ही सेवा देऊ शकणार नसल्याचं सांगितलं आहे तर दुसरीकडे बाजार समितीनं या संदर्भात कुठलंही पाऊल उचललं नाही यामुळे या, या योजनेला आता ब्रेक लागला आहे दरम्यान या संदर्भात प्रशासनानं टेंडर प्रक्रिया राबवून ही योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे